नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा अड्डा ट्वेंटी फोर सेवन मराठी मी नेहा सावंत तुमचं खूप खुँँँँ खूप खुँँँँ खूप स्वागत करत आहे आता आपण जे से से सेशन इथे पाहत आहोत हे काय आहे तर आदिवासी विकास भरती ह्यावरती सेशन आहे तर ह्याचं साधारणतः आपण एकंदरीत वेळेचं नियोजन अभ्यासक्रम कसा काय आहे नक्की कोणते कोणते विषय आहेत ह्याच्यावरती आज आपण एक छोटस सेशन घेणार आहोत आय प्रॉमिस सेशन खूप छोटं असणार आहे कारण वेळेचं नियोजन आहे त्यामुळे आय नो तुम्हाला कमीत कमी, -कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती असणार आहे त्यामुळे मी तुमच्या समोर आपल्या अड्डा ट्वेंटी फोर सेव्हनच्या वेबसाईट वरच आपण जे डिटेलमध्ये दिलेलं आहे की कोणत्या पदाला कोणत्या विषयांची किती मार्कांचे पेपर असणार आहेत काय वगैरे तर मी एक साधारणतः सांगितलेलं आहे भरपूर आपल्याला पदं इथे दिसून येतात बघायचं आहे पदं इथे भरपूर दिसून येतात आपल्याला भरपूर पदांची एक्झाम्स इथे दिलेल्या आहेत बरोबर आहे प्रयोगशाळा सहाय्यकांना दोनशे मार्क इथे पहा काही मध्ये दोनशे मार्काचे काही जणांना शंभर मार्काचे पेपर आपल्याला इथे दिसून येत आहेत येस पण पेपर कितीही मार्कांचे असू देत आपल्याला एक गोष्ट कॉमन दिसते आहे ते म्हणजे विषय बघा मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे आपल्याला काय दिसून येतात हे चार सब्जेक्ट आपल्याला इथे दिसून येतात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि वेळ आपल्याला दिसून येतो दोनशे मार्काची परीक्षा असेल तर एकशे वीस मिनिटं आपल्याला आणि शंभर मार्काची परीक्षा असेल तर शंभर साठ मिनिटं वेळ आहे आपल्याला बरोबर आहे शंभर मार्काच्या परीक्षेला साठ मिनिटं वेळ आहे आपल्याला मग आपण इथे पाहायचं आहे की मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी ह्याच्यावरती बऱ्यापैकी भर आहे Yes. कोणतीही परीक्षा पार करण्यासाठी मी नेहमी सांगते कोणतीही परीक्षा असू दे ती पार करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज असते आणि ती म्हणजे एक म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे परीक्षेचं स्वरूप पर बरोबर आहे परीक्षेचं स्वरूप म्हणजे पॅटर्न माहिती पाहिजे दुसरं माहिती आपल्याला पाहिजे अभ्यासक्रम येस अभ्यासक्रम महत्वाचा आहे आणि मग सर्वात नंतर महत्वाचं येतं ते म्हणजे रिव्हिजन आलं टेस्ट सिरीज आल्या तुमच्या आणि तुम्हाला मिळणार मार्गदर्शन येस yes, हे तितकच महत्वाचं आहे आणि ह्या सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे वेळेचे नियोजन काय असतं वेळेचे नियोजन आपल्याला इथे महत्वाचं असतं आता इथे सगळ्यात गोष्ट महत्वाची जी येते ती म्हणजे आपल्यापैकी बरेच जण जे आहेत हे इतर जॉब्स करून परीक्षांची तयारी करतात त्यामुळे वेळेचे नियोजन इथे अतिशय महत्वाचं आपल्याला इथे दिसून येतं बरोबर आहे म्हणजेच आपल्याला एक गोष्ट करायची आहे की हा सर्व अभ्यास आपल्याला करायचा आहे हा सिस्टमॅटिक करायचा आहे आणि वेळेच्या नियोजनाबाबत करायचा आहे नियोजना सोबत करायचा आहे तर आपल्या चार कॅटेगरी आपण इथे पकडायचे आहेत या चार कॅटेगरीमध्ये जेव्हा केव्हा आपण अभ्यास करणार तेव्हा तो कसा असला पाहिजे सिस्टमॅटिक असला पाहिजे येस आणि मध्ये आपल्याला डिटेल्ड मध्ये एवढं काय म्हणतात की सब पॉइंट दिलेले नाही आहेत तर जे आपल्याला मिळालेले आहेत त्याच्या आधाराने आपल्याला आपण अभ्यास पहिल्यांदा कसा करणार आहोत सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याचे जे चे चे बेसिक बेसिक्स आहेत बेसिक्स दाखवणारे जे बेसिक बुक्स जे आहेत हे आपण बेसिक दाखवणारे पाहणार आहोत शालेय अभ्यासक्रमातले काही पुस्तकं आपण वापरणार सगळ सगळीच नाही पण शालेय अभ्यासक्रमातली काही पुस्तकं आपण इथे घेणार आहोत रेफरन्स बुकचं आपल्याला जास्त इथे गरज नाही लागणार आहे कारण फार डीप मध्ये आपल्याला जायची गरज नाही आहे पण रेफरन्स बुक्स मधले सुद्धा काही घटक आपल्याला इथे पाहायचं असणार आहेत पण हे सर्व काही तुमच्यासाठी काय करणार आहोत सुरळीत करून आम्ही घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी एक बॅच आणि ती बॅच आपली कोणती आहे आपण इथे पाहणार आहोत बघायचं आहे आदिवासी विकास भरतीसाठी आपण जी स्पेशल बॅच घेऊन आलेली आहोत तर पाहायचा अड्डा ट्वेंटी फोर सेवन हा जो आपला वेबसाईट आहे बरोबर आहे येस अड्डा ट्वेंटी फोर जायचं हे सर्वप्रथम आणि हा साइट वरती गेल्यानंतर बघायचं आहे तुम्हाला इथे स्टेट एक्झाम्स दिसतील त्या स्टेट एक्झाम्समध्ये मध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये गेलात तर तुम्हाला इथेच पहिलीच बॅच आपली दिसतील आदिवासी विकास भरतीची आपल्या बॅचचं नाव काय आहे काय आहे एकलव्य एक बॅच बरोबर आहे कुपन कोड आपल्याला टाकल्या टाकायच्या अगोदर आपली ऍक्च्युअल फीज काय आहेत तर तेराशे तीस रुपये फी आहे आपली ह्याची किती आहे तेराशे तीस पण मी व्ह्यू ऑफर मध्ये समजा गेले इथे तर आपल्याला एक सत्तावीस टक्क्याचं ऑलरेडी एक कुपन दिसून जातं काय दिसतं सत्तावीस टक्क्याचं कुपन दिसून जातं पण मी इथे एंटर कुपन कोड केला आणि मी माझं कुपन कोड समजा टाकलं वाय एट थ्री नाईन हा कुपन कोड टाकून समजा मी एंटर केलं तर बघा माझी बॅच मला मिळते आहे नऊशे एकतीस रुपयात किती नऊशे एकतीस रुपयात काय आहे कुपन कोड आपला वाय एट थ्री नाईन हा कुपन कोड केल्यावरती तुम्हाला किती टक्के ऑफ मिळणार आहे बघा तीस टक्के ऑफ मिळणार आहे किती तीस टक्के आपल्याला इथे ऑफ मिळून जात आहे तर पाहायचं आहे बॅच नाव आपले आहे एकलव्य बॅच येस ह्यामध्ये तुम्हाला सर्व सिलेबस क्लिअरली घेतला जाईल तुमचा हा जो वेळ जो आहे हाँ सुधा ही थे वासला हा सुद्धा इथे वाचला जाईल आणि किंमत तर काय आहे फक्त नऊशे एकतीस रुपये तर सर्वांनी हा संधीचा लाभ घ्यायचा आहे आपल्या आणि -पत पटापट ॲडमिशन्स करायचे आहेत येस तर हे जे सेशन आहे इथलं हे मी इथेच थांबवते आहे सर्व विद्यार्थी मित्र जे ह्या परीक्षेला बसणार आहेत त्या सर्वांना इथे मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते ऑल द बेस्ट बोलते आणि हे सेशन इथेच थांबवते थँक्यू सो मच